काही दिवसापूर्वी बहुजन वंचित विकास संस्थेच्या वतीने तळोजे फेज एक मध्ये दफनभूमी मिळावी यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना एक निवेदन देण्यात आले होते आणि आता संस्थेच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले आहे. सदर दफनभूमीची जागा 23 नोव्हेंबर रोजी सिडकोकडून पालिकेला विलीकरण करण्यात आले आहे. तरी सदर जागेचा ताबा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी संस्थेचे जनरल सेक्रेटरी इक्बाल नावडेकर यांनी केली आहे. आज आमचं शिष्टमंडळ आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आला होता. तळोजा फेज 1 मध्ये 17 गुंठेचा प्लॉट दिलेला आहे, परंतु आजपर्यंत ठीक आहे कुठली तसा ताब्यात देण्यात आलेला नाही. तर आमची आज आम्ही शिष्टमंडळाने साहेबांना भेटून समजून सांगितलेलं आहे की हा सिडको करून तुमच्याकडे 23/11/2020 रोजी सर्व पेपर्स इकडे आलेले आहेत आणि आता फक्त यांनी आदेश द्यायचे आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही लोकांचे शव तिकडे दफन करू शकतो, नाहीतर ते शव घेऊन तारगडला जायला लागते. त्यामुळे दर माणसाला कमीत कमी 5-6 हजार रुपयाचा खर्च येतो आणि त्रास पण होतो. तर त्यामुळे आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आशा आहे की लवकरात लवकर साहेब त्याचा विचार करून त्वरित दखल घेऊन त्वरित त्याची कायदेशीर काय कारवाई करून आमच्या ताब्यात देतील. त्यामुळे दफनभूमी आमच्या ताब्यात देतील अशी आम्हाला आशा आहे.